وما أدراك ما هي؟ نار حامية. الله أكبر. سمع الله لمن حمده. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالئك هو الأبتر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. سمع الله لمن الله أكبر. الله أكبر. الله أكبر. السلام عليكم ورحمة الله. السلام عليكم ورحمة الله. الله أكبر. 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 السلام علیکم. آپ سبھی کو آج رمضان عید کی مبارکباد. رمضان عید کے مبارک موقع پر آج خدمت خلق ساتارہ اور حریت ساتارہ یہ گروپ کے دونوں کے جانب سے گینڈا مل قبرستان عیدگاہ کے پریمائسس میں آج عید کے مبارک موقع پر ہم نے یہ پیڑ لگانے وکشاروپن کا ایک کاریکرم رکھا ہے. اس کے لیے حریت ساتارہ کی پوری ٹیم کا ہم استقبال کرتے ہیں. اور جیسا ان کا ایک موٹو ہے کہ ایکز دیہاس سوچھ شواس, تو اس کے لیے خدمت خلق کی پوری ٹیم ان کے ہر کاریکرم میں ہر ایونٹ میں جہاں جہاں حریت ساتارہ کا جو بھی پروگرام رہے گا اس میں خدمت خلق پورے زور شور کے ساتھ ان کے ساتھ دیں گی. یہ ہم ان کو آشواسن دیتے ہیں اور وہ یہاں آئے ہمارے ساتھ وکشاروپن کر رہے ہیں آج عید کے موقع پر اور عید کی خوشیاں بڑھا رہے ہیں. اس کے لیے ان کا سب کا شکریہ. آج رمضان عیدان आपण इथं वृक्षारोपण करतो आहे. झाडाला जात नसती धर्म नसती असं जे झाडाचं प्रतीक आहे तेच आज आपण सगळ्यांना सांगतो आहे की मनुष्य म्हणून आपण एकत्र येऊया आणि मानवजातीचा विकास करूया. आज या निमित्तानं जे वृक्षारोपण केलेलं आहे तर आता त्यांनी संकल्प सोडला आहे की फक्त हीच झाडं नाही अजून या प्रिमायसेसमध्ये 250-300 झाडांचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. इथं फळझाडं करायचं त्यांचं प्लॅनिंग आहे आणि त्याच्यात आणखीन बरंचसं काही विधायक गोष्टी करायच्या भाईंच्या डोक्यात आहेत. तर आता भाई सांगतील की नेमकं इथं वृक्षारोपण म्हणजे इथं फळझाडं लावल्यानंतर त्याच्या पुढं काय काय प्लॅनिंग आहे ते सादिक भाई सांगतील. आज साताऱ्यातील गेंडामाळ कब्रस्थानमध्ये
संपूर्ण सातारा शहरातील मुस्लिम बांधव ईदची नमाज अदा करण्यासाठी येतात. याचं औचित्य साधून हरित सातारा खिदमत खल्कच्या माध्यमातून एक वेगळा उपक्रम राबवण्याचा मानस घेतला आणि त्यामध्ये हा वेगळा उपक्रम होता म्हणजे वृक्षारोपणाचा. ज्या पद्धतीनं वृक्ष प्रत्येक व्यक्तीला जात धर्म न बघता सावली देतो, फळ देतो, फुलं देतो, त्या पद्धतीने ह्या दोन्ही संस्था सातारकरांना त्यांच्या असणाऱ्या गरजामध्ये एक प्रकारची सावली फळ देण्याचं मानस ठेवून काम करत आहे. त्याच मानसला पुढे घेऊन ज्ञानामाळ कब्रस्तान ट्रस्ट स्वतःच्या असणाऱ्या प्रेमायसेसमध्ये, या 17 एकरचा प्रेमायसेस आहे, त्याच्यामध्ये फळझाडं लागवड करण्याचे एक आम्ही निश्चय केलेला आहे. आणि त्या फळझाडाच्या माध्यमातून जे उत्पन्न येईल ते उत्पन्न आपल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांचं, एकतर ड्रॉपआउट रेट कमी करण्याचं आणि जे शिक्षण घेऊ इच्छितात, उच्च शिक्षण घेऊ इच्छितात, त्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून एक आधार देण्याचा एक मानस आम्ही निश्चित आज ईदच्या निमित्त केलेला आहे. या जर हरित क्रांती, हरित सातारा, खिदमत खल्क, गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्ट यांनी आत्तापप्रमाणे ज्या पद्धतीनं वृक्ष लावलेला आहे, एक खात्री आहे की ज्या पद्धतीनं जसं जसा हा वृक्ष मोठा होत जाईल त्या पद्धतीनं आमचं एक सामाजिक बांधिलकी, सर्वधर्म समभाव साताऱ्यामध्ये वाढवण्याचा निश्चयसुद्धा तसाच प्रमाणात मोठा होऊन एक साताऱ्याची वेगळी ओळख जी आहे ती अबाधित राखण्यामध्ये निश्चितपणे काम करतो. सातारा शहरामध्ये कुंडेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून त्यांना अभिवादन केले. तसेच आज एक फार मोठा एक आनंदाचा हा जो आपला सण आहे रमजान ईद, यानिमित्तही आम्ही कुर्णेश्वरला 50 फुलझाडं, फळझाडं अशी झाडं लावून आज सर्व मुस्लिम बांधवांना कुर्णेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीनं वृक्षारोपण करून शुभेच्छा दिल्या. असंच आपण सर्वजण एकत्र येऊन हरित ग्रुप आणि काय आज सातारा शहरामध्ये हरित करण्याचा जो आपण संकल्प मांडलेला आहे त्याला आपण सर्वजणांनी साथ देऊया.